नवी विज्ञान भाग दोन चलोवा प्रकरण आपण अभ्यासतोय पर्यावरणीय व्यवस्थापन. आता पर्यावरणीय व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आहे, व्यवस्थापनाच्या कचऱ्याच्या बघाय आपण व्यवस्थापन कसं करावं, त्या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. आता पुढचा नवीन मुद्दा येतोय तो म्हणजे आता समजा काही आपत्ती आल्या आपल्यामध्ये, ह्याच्यामध्ये काय आपत्ती व्यवस्थापन, की आपत्ती समजा आलं तर त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, हे सुद्धा आपल्याला आता शालेय स्तरापासून अभ्यासाला आलेला आहे. आता याच्यामध्ये काही आपल्याला प्रश्न दिले. बघा, पहिला प्रश्न असा आहे, तुमच्या सभोवताली कोणकोणत्या आपत्ती उडवलेल्या तुम्ही अनुभवल्या आहेत, त्यांचे सभोवतालच्या परिस्थितीवर कोणते परिणाम झाले होते. आता असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा पहिल्यांदाच आता आपण सध्याच आपण अनुभवतोय कोरोना. कोरोना ही सुद्धा एक नैसर्गिक आपत्तीच आहे आणि म्हणूनच आज आपण घरात राहून आपला ऑनलाईन अभ्यास हा चाललेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण सध्या कोणती आहे, सध्या आपण अनुभवतो म्हणजे कोरोना. दुसरं आपल्याला नेहमीच्या दैनंदिन म्हणजे माहितीये की पूर येतो किंवा काही अपघात घडतो. पूर येणं ही नैसर्गिक आपत्ती आहे, कोरोना ही पण नैसर्गिक आपत्ती आहे, किंवा भूकंप ह्या सुद्धा नैसर्गिक आपत्ती आहे. म्हणजे अशा पद्धतीने काही नैसर्गिक आपत्ती असतात, वीज पडणं वगैरे ही एक आपत्ती आहे. पुढं काय आहे, आपत्तीपासून बचाव होण्यासाठी किंवा कमीत कमी हानी होण्यासाठी तुम्ही कसं नियोजन कराल. एखादी आपत्ती आपण डोळ्यासमोर ठेवायची आणि त्याचं नियोजन, म्हणजे आज सध्या कोरोनाबद्दल आपण म्हणतोय अगदी काही वाक्य आपल्याला पाठ झालेली आहेत, दो गज की दूरी मास्क हे जरुरी हे वाक्य असेल, किंवा वॉश युअर हँड्स फ्रिक्वेंटली, हे अशा प्रकारची जी वाक्य आहेत, म्हणजे काय आपण मास्क वापरला पाहिजे, परस्परांपासून अंतर राखलं पाहिजे, दो गज की दूरी म्हटलेलं आहे, कीप द सोशल डिस्टन्सिंग हे शब्द आहेत, हे महत्वाचे आहेत. अँड वॉश युअर हँड्स फ्रिक्वेंटली, की आपण सतत आपले हात धुतले पाहिजे. या ज्या गोष्टी आहेत या महत्वाच्या आहेत. हे आपलं नियोजन कशा पद्धतीने होऊ शकेल कोरोनाच्या दृष्टीनं, म्हणजे ती एक नैसर्गिक आपत्ती आहे, त्याच्या दृष्टीने आपण अशा पद्धतीने नियोजन हे करू शकू. मग नियोजन कसं आहे, की कोणती आपत्ती आहे त्या पद्धतीने आपण नियोजन करू शकू. पूर परिस्थिती असेल, पूर आला तर लोकांचं योग्य ठिकाणी त्यांना पोहोचवणं, सुरक्षित ठिकाणी त्यांना नेणं, पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्या रोजच्या वापरातल्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या लोकांना पुरवणं, अगदी अंथरूण पांघरूणापासून म्हणजे अगदी अन्न पाणी या सगळ्या गोष्टी, जरी पुराचं पाणी असलं तरी प्यायला पाणी असेल असं नाहीये, त्यामुळे ह्या प्यायच्या पाण्यापासून ते अगदी अन्न वस्त्र निवारा सगळ्या गोष्टी त्यांना पुरवणं हे त्याचं नियोजन असू शकेल. म्हणजे आपत्ती जशी असेल त्या पद्धतीनं त्याचं नियोजन हे आपल्याला करणं जरुरी आहे. दुसरी आता अगदी नुकतीच आपल्यावरती आलेली आपत्ती म्हणजे कालच, म्हणजे 9 जानेवारीला भंडाऱ्याला जे दवाखाना आहे, ह्या दवाखान्यामध्ये जे आयसीयू आहे, ह्या आयसीयूनच म्हणजे अतिदक्षता विभाग जो आहे, या अतिदक्षता विभागामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि त्याच्यामध्ये 10 पालक मृत्युमुखी पडली. एक लक्षात घ्या, कुठलीही घटना असो पण त्याच्यामध्ये जेव्हा जीवित हानी होते तेव्हा ती जास्त धोकादायक असते, कारण त्याच्यामध्ये सगळ्या लोकांच्या भावना गुंतलेल्या असतात. वित्तहानी तर झालेलीच असते, दवाखान्याचा आपण विचार केला तर एक एक इन्स्ट्रुमेंट हे काही लाखाच्या घरामध्ये असतं, तो भाग तर तो वित्तहानी तर प्रचंड होते, पण जीवित हानी जेव्हा होते तेव्हा सुद्धा काय की अनेक माणसांच्या तिथं भावना असतात आणि त्यामुळं त्या जीवित हानी आणि वित्तहानी जेव्हा होते तेव्हा ती फार मोठी हानी असते. तर अशा पद्धतीनं हे भंडाऱ्याला जे शॉर्ट सर्किटमुळे झालेली जी घटना आहे ही सुद्धा काय आहे, ही एक आपत्ती आपल्यावरती आलेली आहे, म्हणजे अशी आग लागणे. आता हे काय झालेलं आहे, ही मानव निर्मित आहे, म्हणजे काय आपल्या झालेल्या काही चुका आहेत किंवा त्या ठिकाणी आगीवर नियंत्रण करणाऱ्या ज्या प्रतिबंधक यंत्रणेच्या बाबतीमध्ये काही कमतरता असतील वगैरे, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर अशा पद्धतीनं ज्या गोष्टी होतात ही आपत्ती आहे. आता ह्या ज्या आपत्ती आहे त्याच्यावरती आपण व्यवस्थापन कशा पद्धतीनं करू शकू याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणजे आपत्तीमध्ये 2 प्रकार पुन्हा पडले, एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरं म्हणजे मानवनिर्मित. नैसर्गिक आपत्ती की जसं आपण उदाहरण बघितलं, कोरोना सारखी आपत्ती असेल, भूकंपासारखी आपत्ती असेल, सुनामीसारखी आहे, किंवा वीज पडणे, ह्या ज्या आहे नैसर्गिक आपत्ती. आणि मानवनिर्मित मध्ये काय आहे, की एखादा अपघात होतो, रेल्वेचा अपघात झाला, खूप माणसं मरतात, किंवा जसं आपण आता बघितलं की भंडाऱ्याला जी दवाखान्यामध्ये झालेलं अतिदक्षता विभागामध्ये झालेली जी आपत्ती आहे,
ही सुद्धा तर आपल्यामुळेच घडलेली आहे, ही मानव निर्मित आपत्ती आहे. आता म्हणजे काय की आपत्ती तर घडलेली आहे, अशा वेळी हे जे आपदग्रस्त आहे, म्हणजे समजा आपण रुग्ण हा शब्द वापरू, हे रुग्ण आहे, प्रत्येक वेळी त्यांना लगेच आपण लगेचच त्यांना दवाखान्यात नेणार आहे, पण त्या दवाखान्यात नेण्यापूर्वी काही कालावधी थांबावं लागतं. डॉक्टर येईपर्यंत किंवा त्याच्यावरती उपचार करेपर्यंत काही काळ थांबावा लागतो, आणि ह्यासाठी काही आपल्याला त्याच्यामध्ये प्रथमोपचार करणं गरजेचं आहे. प्रथमोपचार यासाठी, प्रथमोपचार करणारी व्यक्ती काय डॉक्टरच असते असं नाही. एक साधा साधा आपल्याला समोर दिसतोय की ती व्यक्ती आपदग्रस्त आहे, त्याला काहीतरी त्रास होतोय, तर ह्या त्रासावरती अगदी ढोबळ मनानं कशा पद्धतीने आपण प्रथमोपचार करू शकतो हे आपल्याला इथे थोडस सांगितलेलं आहे. काय आहे तर ह्याच्यामध्ये, याच्या प्रथमोपचारामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवहानी टाळणे. आपण डॉक्टर नाही आहे, परंतु आपल्या परीनं काय का महत्वाचं आहे, तर होणारी जी जीवहानी आहे ही टळली पाहिजे. त्याचबरोबर प्रकृती खराब होण्यापासून रोखणे, म्हणजे प्रथमोपचाराची काही तत्व आहे. का करायचंय की त्याची जेवढं जमतंय तेवढं जीवहानी टाळायची, प्रकृती खराब होण्यापासून रोखायची. की आता या क्षणी तर ती व्यक्तीचा श्वासोच्छ्वास सुरू आहे, व्यवस्थित ती शुद्धीवर आहे, पण तिचं अजून तिची प्रकृती खराब होऊ नये हा प्रयत्न करणे. पुनर्लाभाची प्रक्रिया सुरू, पुनर्लाभ. आता या ठिकाणी पुनर्लाभ म्हणजे काय आहे की तिची व्यक्तीची, त्या व्यक्तीची जी प्रकृती आहे ती पहिल्यासारखी करणं, हे ही प्रक्रिया सुरू करण्याला आपण त्याला मदत करणं, हेच काय प्रथमोपचाराचा सगळ्यात महत्वाचा तत्व आहे. आता प्रथमोपचाराच्या उपाययोजना कशा पद्धतीने करायची, काय करायचंय आपण प्रथमोपचार करायचंय, तर त्याच्यामध्ये सुचेतनता आणि व पुनरुज्जीवन. सुचेतनता, चेतनता म्हणजे चेतन, आपल्याला माहिती आहे संस्कृत शब्द आहेत हे सगळं. सुचेतनता, चेतना निर्माण करायची आहे, म्हणजे काय की समजा त्याची परिस्थिती, शारीरिक परिस्थिती बिघडायला लागलेली आहे, तर त्याला पुन्हा चेतना निर्माण करायची आहे, त्याच्यामध्ये पुन्हा प्राण आणायचा प्रयत्न करायचा, सहजतेनं प्राण आला पाहिजे. आणि पुनरुज्जीवन, पुनरुज्जीवन याचा अर्थ पुन्हा एकदा त्याला, त्या व्यक्तीला पूर्वपदावर आणायचा आपण प्रयत्न करतो. तर याच्यामध्ये तीन आपल्याला काही मार्ग सांगितलेले आहेत हे प्रथमोपचाराच्या बाबतीमध्ये. पहिला आहे तो म्हणजे श्वसन मार्ग. आता यामध्ये जो आपदग्रस्त आहे किंवा जो संकटग्रस्त आहे त्याला काही श्वास घ्यायला अडचण होतीये का हे बघायचं. त्याला जर श्वास घ्यायला अडचण होत असेल तर त्याचं डोकं असं उतरतं ठेवायचंय, किंवा त्याची जी हनुवटी आहे ही हनुवटी वरच्या बाजूला उंचावायची. त्यामुळे याचा फायदा काय होतो की त्याचा जो श्वास मार्ग आहे, हा त्याचा जो श्वसन मार्ग आहे, हा श्वसन मार्ग मोकळा होतो आणि त्याला श्वास घ्यायला अडचण येत नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट की त्याचा श्वासोच्छ्वास, दुसरा म्हणजे श्वासोच्छ्वास, म्हणजे इथं काय आपण त्याचा श्वसन मार्ग मोकळा आहे का बघायचा आहे. त्यासाठी आपण काय केलं, त्याचं जे डोकं आहे, व्यक्ती काय असणार आहे, जमिनीवर पडलेली आहे, ही जमिनीवर पडलेली आहे, व्यक्तीचं डोकं अजून उतरता करायचं आहे, त्यामुळे हनुवटी वर येणार आहे आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा श्वसन मार्ग मोकळा होणार आहे आणि श्वास घ्यायला त्याला अडचण येणार नाही. श्वास सुरू असेल तर अगदी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे, आणि त्यानंतर पुढचे उपचार मग आपण करू शकतो. पण श्वासच बंद असेल, श्वासोच्छ्वासच सुरू आहे की नाही हे बघायचंय. श्वासोच्छ्वास जर बंद असेल तर आपण काही करू शकत नाही. पण महत्वाचं काय आहे की श्वासोच्छ्वास आपल्याला बघायचं की त्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास सुरू आहे का. आणि असं असेल तर, जर त्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास बंद असेल तर आपण कृत्रिमरित्या त्या रुग्णाला श्वासोच्छ्वास देऊ शकतो. आपल्या तोंडातूनच त्या व्यक्तीच्या तोंडामध्ये हा श्वास द्यावा लागतो, आणि अशा पद्धतीनं काही क्षणासाठी जर हा श्वास बंद झाला असेल तर कृत्रिमरित्या आपण त्या व्यक्तीला श्वासोच्छ्वास हा पुरवू शकतो. हे झालं दुसरी पद. तिसरं आहे रक्ताभिसरण. आता रुग्ण जर बेशुद्ध असेल, रुग्ण जर बेशुद्ध असेल तर त्याला दोन तीनदा कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा. कृत्रिम श्वासोच्छ्वास म्हणजे काय, आपल्या तोंडावाटे सहज त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीचं पण तोंड उघडायचंय, आपलं तोंड उघडायचंय आणि त्याला कृत्रिमरित्या आपण श्वासोच्छ्वास देतोय. ह्याला आपण असा श्वासोच्छ्वास आपण दोन तीनदा करायचा आहे. त्यानंतर आपले जे तळवे आहेत, या तळव्यांनी त्याच्या छातीवरती हलक्या हलक्या पद्धतीनं दाब हा द्यायचा आहे. किती, 15-16 वेळा हा दाब द्यायचा आहे. हा दाब द्यायचा आणि सोडायचा, द्यायचा आणि सोडायचा, असं 15-20 वेळा करायचं आहे. याला CPR असं म्हटलेलं आहे. CPR याचाच अर्थ कार्डिओ पल्मनरी रेसुसिटेशन.
म्हणजेच काय आहे असं केल्यामुळं त्या व्यक्तीचं रक्ताभिसरण पुन्हा पूर्ववत हे होऊ शकतं. पण तरी सुद्धा ही क्रिया करण्यासाठी आपल्याला योग्य ते प्रशिक्षण असणं गरजेचं आहे. अन्य कुठल्याही व्यक्तीनं ह्या रक्ताभिसरण म्हणजे छातीवर दाब देणं वगैरे या गोष्टी करून उपयोग नसतो. ह्याला योग्य ते प्रशिक्षणाची आवश्यकता असते.